या नदी चा पार ते थे एक माझे गाव होते, या नदी चा पार ते थे एक माझे गाव होते। कोण जाणे हाय तेव्हा, कोण जाणे तेव्हा काय माझे नाव होते। कोण जाणे हाय तेव्हा काय माझे नाव होते। या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते। 30 वर्षापूर्वी तुम्ही जा करूक निघाला होतास, ता आज मी करतले। तातू होताचो मुलगो ऋषिकांत आणि विठा भाविणीची लेख बकुळा यांचं लगीन लावतलंय मी आज। बकुळा, ऋषिकांतान बरोबर 3:30 वाजता तुका पाडाच्या बनात बोलवल्यानं। गुरुजी, गुरुजी खरं सांगताय तुम्ही? सांगताय काय? मुकुंद जा ना, बघून ये ना त्याला। अगं ताती, त्याला बघायलाच गेलो होतो मी। मग? पण तो घरात आलेला दिसला नाही मला। नाही, शोधलं मी त्याला पण कुणीच नाही पाहिलं त्याला। पद्मा, पद्मा, आज जाऊन पडा पाहू तुम्ही। काही खाल्लेलं नाहीये, दुपारपासून इथेच बसून आहात, संध्याकाळ होतली आता। तरी अजून आला नाहीये ओ ऋषी, सुखरूप असेल नव्हतो। तुम्हाला थोडी सुद्धा काळजी वाटत नाही का त्याची? कस होईल, बाप आहे मी त्याचा। म्हणजे डोक्यात राग घालून तो काही वेडवाकड करणार नाही, तो सुखरूप असेल असं सांगतय माझ मन मला। तुमच्या एवढं घट्ट नाहीये हो माझ मन। दुपार पर्यंत धीर धरला होता पण आता ठाव सुटलाय माझा। भयंकर खळबळ वाजली हो माझ्या मनात। माझ्यामुळे घर सोडून गेला का होतो? फार लागेल असं बोलले का हो मी त्याला? आणि तुम्हाला सुद्धा माझ्या मनात साचलेल्या रागानं भाजत सुटले का हो मी तुम्हाला? तुमची बाजू नाही ऐकून घेतली ना मी, खरंच नाही ऐकून घेतली ना मी। पद्मा, कुसुम म्हणाली ना, त्याचा अर्थ आता कळतोय मला। ऋषी डोळ्यासमोर होता ना तेव्हा त्याची किंमत नव्हती मला, पण आता कुठे दिसेन असं झालंय ना, तर प्राण कंठाशी आले तो माझ्या। नाही ते विचार येत आहेत माझ्या मनात। मी विचारलं ना कि तुम्हाला नेहमी म्हणायचा पाय मोकळे करायला मिळाल, पाय मोकळे करायला मी जातो,
पण तो रानात जायचा. माझी माझी भुणभुण ऐकून कोण मरा झाला असेल का हो त्याचा. अहो आता तो रानातच गेला असेल का. आणि काय हो जनावरांना दंश बिंश नसेल ना त्याला केला. कुठे असेल माझा ऋषी. मला तो फक्त सुखरूप असायला हवाय. मग मग माझा काही हट्ट नाहीये. सगळं त्याच्या मनासारखं करीन. सगळं त्याच्या मनासारखं करीन. जा ना माझ्या ऋषीला शोधू जाणार ना. जाओ माझ्या ऋषीला शोधू जाणार. ऋषी आला. ताती ऋषी आला. कुठे गेला होतास तू. कुठे गेला होतास. माझे माझे प्राण कंठाशी आले होते. काय ताती मी मी लग्न केलं बकुळाशी. काय ताती म्हणजे मी 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 काही पर्यायच ठेवला नव्हता ना शिल्लक तुझ्या पुढे. म्हणून जावं लागलं ना तुला घरातून. ताती लग्न केलं म्हणतोयस. सून कुठे आहे माझी. ताती तातू ऋषी प्राण जेव्हा शरीरात सुप्त पडून असतात ना तेव्हा बेपर्वा असतो आपण. माझे प्राण कंठाशी आले आणि मला माझ्या संसाराची किंमत कळली. तुझ्या तातूंची तुझी चंपा भाविणीची सुद्धा तिच्यापेक्षा कितीतरी पटीनं सुखी होते रे मी. सुख माझ्या जवळच होत पण ते मला कधी दिसलंच नाही. त्याची किंमतच कळली नव्हती मला. तिचा द्वेष करायच्या ऐवजी तिच्यासाठी सहानुभूती असायला हवी होती माझ्या पोटात. पण कळलं उशिरा का होईना. पण मला कळलं कुसुमनं अंजन घातलंच होत माझ्या डोळ्यात. पण तू तू दोन चार पावलं दूर गेलास ना आणि मग माझे डोळे उघडले. स्वच्छ दिसलं. आता ना आता सत्य अगदी लख दिसतंय मला. खऱ्या आनंदाची चव घ्यायची ना खाई झाली आता मला. लग्न केलं म्हणतोयस ना. मग कुठे आहे रे माझी सून. ताती ती गुरुजींच्या घरी. आणि चंपा. हो त्यांच्याकडे जाणार मी आता सांगायला. हो ना. मग तिला सांग बकुळेला घेऊन देवळात ये म्हणावं. देवाच्या साक्षीनं पाठवणी कर लेकीची. मी बघते रूढीचं नाव घेऊन कोण अडवतंय ते. ऋषी आज तू बापाचे पांग फेडलेस. खरंच मला तुझा अभिमान वाटतो. पाहिलंस मुकुंदा माझ्या मुलांना आपला संसार उभा करताना. आपल्या आई बापांचा तू भंगलेला संसार जोडला रे. जोडला. ताती बघ
लागला खरी पत्ता बकुळेचा? अरे सकाळी देवळात जाते म्हणून सांगून गेले ती, अजूनही घरी आलेली नाहीये परत. अरे काय तोंड दाखवू मी मिठेला आणि श्रीपाद भटाना. 4 दिवसावर लग्न आहे तिचं. 4 दिवसांनी नाही चंपाबाय, अगो बकुळेचा लगीन झाला. काय गुरुजी? होय चंपाबाय, अगो बकुळेचा लगीन झाला ऋषिकांता बरोबर. मी आणि कुसुमनेच लावलं लगीन पालशेतच्या देवळात. पण गुरुजी, आता कुठलाही पण आड नाही येणार आमच्या चंपा मावशी, कारण तुम्ही दिलेला पण मी जिंकलेला आहे. पण माझी बकुळा कुठे? ती गुरुजींच्या घरी. चंपाबाई, हे सगळं आमच्या कुसुमचा पराक्रम. पण पद्मा, तातीचंही मन विरघळले चंपा मावशी. तातीने तुला बकुळ्याला घेऊन देवळात यायला सांगितलं. मी तातीने तातूंना तिथे घेऊन येतो. ज्या देवाच्या नावानं एक भयंकर प्रथा रुजवली माणसांनी, त्याच देवाच्या समोर ती माणसांनीच पुसून टाकण्याचं काम तडीला नेलं. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं त्या देवाच्या पाया पडणार होता जोडीत. ऋषी, अरे ठाऊक आहे का तुला तू काय केलंयस ते? मी प्रेमावरचा विश्वास जिवंत केलायस तो आज. चांगल्यावरचा आणि देवावरचाही. आजपासून आम्ही देवदासी नाही. आजपासून आमचा देव हसणार, रुसणार, आमच्याशी बोलणार. पाषाणाच्या देवात प्राण उठलाय श्रेत. झालं का आपल्या बकुळेच लग्न झालं? कळतय का तुला? बेड्या तुटल्या आता आपल्या. बकुळेच्या जन्मापासून ज्या दिवसाची वाट बघत होतीस ना, तो दिवस आज उजाडला. धक्का बसला ना तुला? अगं ऋषिकांत बरोबर आपल्या बकुळेच लग्न झालं. ऋषिकांतने त्याचा शब्द पाळला. अग आपल्या बकुळेशी लग्न केलं त्याने. अग गुरुजींनी आणि कुसुमने लग्न लावलं पालशेतच्या देवळात. आता लाचारी संपली. स्वतःकून दुःख गेलं संपलं ग विठे. चंपे, तातीने देवळात बोलवलंय आपल्याला, चल. आणि बकुळा गुरुजींच्या घरी ये. अग असं काय करतेस विठे? अग आईने मुलीचं लग्न बघायचं नसतं हे खरंय. अग लग्न लागले आपल्या बकुळेच ऋषिकांताशी, देवाशी नव्हे. अग हो अखेर मुलांनी आपलं म्हणणं खरं केलं. माझ्या ऋषीनं तुझ्या बकुळीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. मला खूप भीती वाटते हो. घाबरू नको, देव कोपणार नाही, कारण तो तिथे नाही इथे असतो.
पद्मा? हो, याच देवळात याच देवाच्या साक्षीनं माझं लग्न लागलं होतं तातूंशी. पण त्यावेळी या हृदयाचा जर कौल घेतला असता ना, तर पुढे जळत राहण्याची माझ्यावर पाळी आली नसती. म्हणजे माझ्यावर, तुझ्यावर आणि तातूंवर. पण असो, झालं ते झालं. आता मुलांनी जाग केलंय ना आपल्याला. आपल्या आयुष्यातल्या अंधारात त्यांनी नवीन पहाट आणली. हो, बेड्या तोडल्या आहेत त्यांनी. वर्षानुवर्ष जीवाला लागलेल्या काचातून मोकळं केलंय त्यांनी. ऋषिका, बकुळा, केवढं पुण्याचं काम केलंय तुम्ही, केवढं मोठं धाडस केलंय तुम्ही. पण जिंकलच सगळ्यांना. आता तुमच्या आयुष्यात फक्त सुख आणि सुखच येऊ दे. आमच्या ह्या लेकीला पदरात घे ग. आपली म्हण काळजी करू नकोस, भिवू नकोस. अगदी मानानं वाजत गाजत नेईन मी माझ्या सुनेला माझ्या घरी. आणि तुझ्या वाटीची माया पण देईन. आज कित्येक वर्षानं माझं मन अगदी काठोकाठ आनंदानं भरले बघ. ज्या ठिकाणी माझ्या आयुष्यातलं सुख नाहीस झालं होतं, तिथूनच सुखाचं नवं रूप घेऊन जाते मी. ज्या ठिकाणी माझ्या आयुष्यातलं सुख नाहीस झालं होतं, तिथूनच सुखाचं नवं रूप घेऊन जाते मी. आणि ही चाफ्याची फुलंही घे तुझ्या उचलीत पद्मा. ही तुझीच होती नेहमीच. चंपा, ज्या क्षणी तातूंनी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं, त्या क्षणापासून या आणि या दोन्ही देवाच्या साक्षीने सांगते, त्यानंतर तातूंनी माझा कधीच विचार केला नाही. ते नेहमी तुझेच होते अगं. मात्र वर्षाकाठी एक साडी चोळी आणि सौभाग्य लेणं पाठवलं मला. माहिती आहे ग मला, आणि मी त्या भावनेचा आदर करते. भरून पावले ग मी पद्मा, भरून पावले. आता ही फुलं कधीच पावणार नाही, कारण ही प्रगल्भ प्रेमाची फुलं आहे. प्रश्न विचारले तू, तक्रारी केल्या, भांडलो, उत्तर दिलीस ती आमच्या अंतर्मनात, तीच प्रमाण मानल्या. आणि मग तुझ्या नावाने जे अनिष्ट चालू होत त्याकडे पाठ फिरव. एकमेकांचा हात हातात घेतला आणि सात पावलं चाललो, सात जन्मांच्या शपथा घेतल्या. तुझा शब्द तू खरा केलास ऋषी. शंकांची वादळं आली, पण विश्वासाचं तारू पार झालं. ऋषी, मला सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा झालाय की तातू आणि तातींनी माझा स्वीकार केला. स्वीकार? तू स्वतःला कमी समजून असं का बोलतेस?
असा विचारही मनात आणू नकोस. मी काही तुझा उद्धार वगैरे केला नाहीये. मी तुझ्या प्रेमात पडलो होतो आणि ते मात्र मी कशाची पर्वा न करता निभावलं. हो, वाटेत आलेले सगळे काटे कुठे सुद्धा आता गोड वाटतंय. तातू, ताती, चंपा मावशी, आई सगळ्यांच्या मनात चालणारे काटेही दूर झाले. ऋषी, कितीतरी वर्षांनी मी आईच्या चेहऱ्यावर निर्मळ आनंदाची पुसट रेषा पाहिली. त्या सावरल्या नाहीयेत ना अजून या धक्क्यातून? सावरतील, आपण वेळ देऊ त्या. तू काळजी करू नकोस, मी आहे ना. हो, तू आहेस. सगळं मंगळ दूर गेले, सगळे क्लेश, सगळ्या चिंतांचे ढग विरून गेले. आता अभिषेक फक्त मांगल्याचा, आनंदाचा आणि प्रेमाचा. तेथे एक माझे गाव होते, या नदीच्या पार. तेथे एक माझे गाव होते, कोण जाणे हाय तेव्हा, कोण जाणे हाय तेव्हा, काय माझे नाव होते. या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते.